मागील शैक्षणिक वर्षात शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रमात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सगळ्याच स्तरातून प्रयत्न झाले, तरी सुद्धा शिक्षक हे विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांना विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील इयत्तेच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयार केलेल्या सेतू अभ्यासक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमात दिली. 45 दिवसात हा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. मराठी आणि उर्दू माध्यमाच्या मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, हिंदी आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी हा उजळणी अभ्यासक्रम असेल आणि 45 दिवसांच्या कालावधीत 3 चाचण्या देखील होणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन चाचण्या सोडवून घेऊन शिक्षक त्या तपासणार सुद्धा आहेत.